नायक साहेब बोला माननीय अध्यक्ष महोदय अर्थसंकल्प 2022 या अनुषंगाने माझी भूमिका मांडण्यासाठी या ठिकाणी मी उभा आहे. अध्यक्ष महोदय या ठिकाणी माननीय अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पात असं नमूद केलेलं आहे की महाराष्ट्र हे देशातील $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थे निर्माण करणारे पहिले राज्य ठरेल. एक गोष्ट खरी आहे की राज्य चालवायचं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी आर्थिक स्रोत असले पाहिजेत, परंतु ते करण्याकरता पंचसूत्री अजितदादांनी त्या ठिकाणी नमूद केलेली आहे. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी देशाचा 10 दिशांनी विचार केलेला आहे. देशाला भविष्य काळामध्ये जगाच्या पाठीवर सामर्थ्यवान करण्याची त्यांची भूमिका आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे. अध्यक्ष महोदय आपल्या देशातील विविध संस्थांचा उद्योग व्यापारांचा डाटा हा आपल्या देशातच नाही, तो सिंगापूर, हाँगकाँग, बँकॉक, काही ठिकाणी चायनामध्ये सुद्धा तो डाटा त्या ठिकाणी स्टोर केलेला आहे. भविष्यकाळचं देशाचं स्वाभिमान आणि सामर्थ्य निर्माण करण्याच्या अनुषंगानं माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी ठरवलेलं की येत्या 3 वर्षामध्ये देशाबाहेर असलेला डाटा हा संपूर्ण आपल्या देशामध्ये आणायचा आहे. त्याकरता देशातील 2 शहरं, एक नवी मुंबई महानगरपालिकेचं क्षेत्र आणि चेन्नई, या 2 शहरांमध्ये 5-5 लाख कोटी रुपयाचे डाटा सेंटर निर्माण करण्याचे धोरण त्या ठिकाणी केंद्र सरकारने घेतलेलं आहे. राहिलेले 5 लाख कोटी देशाच्या विविध शहरांमध्ये अशा प्रकारचे 15 लाख कोटी रुपयांचे डाटा सेंटर निर्माण करण्याचे 3 वर्षाचं संकल्प आहे. परंतु त्या गोष्टी करण्याकरता निश्चितपणे त्या उद्योगांना बळ देणं गरजेचं आहे. आता डाटा सेंटरच्या बाबतीमध्ये आपल्या राज्याची धोरणच नाही, आपल्याकडे 6-6 महिने कालावधी लागतो एन्व्हायरमेंटचं क्लिअरन्स येण्यासाठी. त्या मानानं हैदराबाद, तेलंगणा या परिसरामध्ये 30 दिवसांमध्ये सर्व एनओसीज डाटा सेंटर निर्माण करण्याकरता सर्व एनओसी 30 दिवसांमध्ये निर्माण करण्याची भूमिका घेतलेली आहे. परिणामी आपल्याकडे 6-6 महिने लागल्या कारणानं उद्योजक आपल्या राज्यामध्ये स्थिरावण्याच्या ऐवजी ते तेलंगणाकडे आणि हैदराबादकडे जातात. आता पर्यावरण मंत्री इथं आहेत, बाब अशी आहे की त्यांनी धोरण घेतलं पाहिजे की डाटा सेंटर जे येऊ घातलेले आहेत त्यांना 30 दिवस, जसं हैदराबादमध्ये तेलंगणामध्ये जशा प्रकारची त्यांनी भूमिका घेतलेली आहे 30 दिवसाच्या आतमध्ये सगळ्या एनओसी त्यांना मिळण्याची आणि त्याच्यानंतरच त्या ठिकाणी कुठेतरी राज्यामध्ये रोजगार निर्माण होईल, विविध प्रकारच्या घटकांना त्या ठिकाणी आपलं व्यवसाय सुरू करता येईल. आणि याचा अभाव असल्या कारणानं, निश्चितपणे धोरण नसल्या कारणानं त्या ठिकाणी उद्योजकांमध्ये निराशा. 5 लाख कोटी रुपये म्हणजे छोटी बाब नाहीये, त्या ठिकाणी लाखो लोकांना रोजगार निर्माण होणार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये या गोष्टी करायच्या असतील तर ज्या शहरामध्ये ह्या गोष्टी घडतात त्या शहराचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं निश्चितपणे गरजेचं आहे. मी माननीय अर्थमंत्री महोदय अजितदादांना मी पत्र दिलं होतं, 9 पत्र दिलेली आहेत. जशा प्रकारे ऐरोली मार्गे काटेई पूल एलिव्हेटेड ब्रिज तिथं निर्माण होतोय पारसिकच्या डोंगराला बोगदा करून, तशाच प्रकारचे तुरव्याच्या त्या ब्रिजवरून
खारगरला त्या ठिकाणी बोगदा करण्याची गरज आहे, जेणेकरून नॉर्मल मध्ये जाणारी जी वाहतूक ती कोंडी होती ती कोंडी तिथे थांबू शकेल. वाशी ब्रिज, ऐरोली ब्रिज, त्याच्या आज त्या ठिकाणी अशा प्रकारची वाहतूक काही वेळेला होते की त्या ठिकाणी लोकांना दोन दोन तास थांबावं लागतं. आणि म्हणून मापे कन्नमोर नगर अशा प्रकारचा एक नवीन ब्रिज करण्याची भूमिका त्या ठिकाणी मी मांडली होती. त्याचं प्राथमिक सर्वेक्षण झालेलं आहे. भविष्य काळामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग येणार असेल तर त्या ठिकाणी त्या सर्व गोष्टी करणं गरजेचं आहे. ऐरोली वाशी, वाशी बेलापूर दोन टप्प्यातील कोस्टल रोडच्या कामासाठी राज्य शासनाची त्या ठिकाणी निधी मिळणं गरजेचं आहे. प्रश्न असा आहे की नवी मुंबई महानगरपालिका आपल्या परीनं त्या ठिकाणी विविध गोष्टी करण्याचा प्रयत्न करीत आहे, परंतु जर राज्य शासनाचा बॅकअप नसेल तर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये येणाऱ्या उद्योगधंदा आणि उद्योगधंद्याच्या करता येणारे मजूर, त्यांच्या करता होणारी वाहतूक, याला राज्य शासनाची मदत मिळणं गरजेचं आहे. आता विविध ठिकाणी मोनो मेट्रोचा निश्चितपणे प्रसार झाला पाहिजे, चांगली गोष्ट आहे, परंतु नवी मुंबई शहरामध्ये मोनो मेट्रोचा प्रकल्प त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे आणि त्याच्याकरता राज्य शासनाचा निधी पण मिळाला पाहिजे. राज्य शासनाने एक बेलापूरला जेटी केली जलवाहतूक, परंतु भविष्य काळामध्ये काही तरतूद केलेली आहे माननीय अजितदादांनी, परंतु ती तरतूद केल्याप्रमाणे त्याचा विनियोग व्हायला पाहिजे. विनियोग होणार नसेल, त्याचं रचनात्मक काम होणार नसेल, तर त्या ठिकाणी त्या आपले बघितलेली स्वप्न किंवा ठरवलेले उद्दिष्ट त्या ठिकाणी पेपरवर राहतील. आता खरं म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये नवी मुंबईमध्ये एकूण राहणीमान वाढलेलं आहे की त्या ठिकाणच्या लोकांकरता क्रीडांगणाकरता म्हणजे स्टेडियम करता त्या ठिकाणी पैशाची मी मागणी केलेली आहे. नवी मुंबई हे एमएससीबीचं कमीत कमी चोरी करणारं शहर, म्हणजे मी सगळे दुसरे लोक चोऱ्या करतात असं म्हणणार नाही, परंतु रेव्हेन्यू एमएससीबीचा हा नवी मुंबईमधून अतिशय स्टँडर्ड रेव्हेन्यू त्या ठिकाणी मिळत असताना अतिशय निकृष्ट दर्जाचे त्या ठिकाणी उपकरणं दिली जातात. आता माझं म्हणणं आहे की अजितदादांनी त्यामध्ये सुद्धा की ज्या शहरामधून उत्पन्न मिळतं जिथं चोऱ्यामाऱ्या होत नाहीत त्या शहराच्या लोकांना दर्जेदार सुविधा दिल्या पाहिजेत, याकरता तिथे निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. आता तिथे नवी मुंबई तशी म्हणजे नवीन त्याला काय ऐतिहासिक फार मोठा वारसा नाहीये, परंतु काही ठिकाणी पर्यटन क्षेत्र त्या ठिकाणी निर्माण करण्याकरता गौलीदेव आणि सुलाईदेवी या स्थळाचा त्या ठिकाणी विकास व्हावा याच्याकरता मी निधी मागितलेली आहे. तिथे रोपवे निर्माण करावा अशा माझ्या प्रकारची भूमिका. मी या मागण्या करताना एक निश्चितपणे सांगेन का जगामध्ये कोरोनाच्या अहंकार झाला, देशात झाला, राज्यात झाला. आता कोणी किती चुकला, कोणी काय बरोबर केलं, कोणी फार मेहनत केली या खोलात न जाता अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य माणसाला दिलासा देण्याची गरज आहे. शेतकरी, कामगार या लोकांच्या जीवनामध्ये जी आर्थिक दुर्बलता आली आहे त्या दुर्बलतेवर मात करण्याकरता राज्य शासनाने त्यांना दिलासा देणं गरजेचं आहे. पूर्वी सोलंके साहेब आपलं ऑब्जेक्शन आहे काय? म्हणणे असेल ते सांगा, मी बसतो. साहेब बोल. अध्यक्ष महोदय, या बाबतीमध्ये माझं एवढंच म्हणणे की नियोजन आणि अर्थ म्हणजे अर्थ मंत्रालयाचं नाही, नियोजन आणि अर्थ हे राज्याचं असलं पाहिजे. आज जशा प्रकारच्या गरजा निर्माण होतात तशा प्रकारचे आपल्याला बदल करायला पाहिजेत. मी अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून सभागृहाचं लक्ष वेधू इच्छितो की नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये दर वर्षाला विद्यार्थ्यांचा पट वाढत चाललेला आहे, अन्य महानगरपालिकेमध्ये तो पट कमी होत चाललेला. त्याचं कारण सांगतो तुम्हाला मी. अजितदादा, मी एक आपल्या मार्फत राज्य शासनाच्याकडून तुम्हाला तुम्ही निर्णयार्थ तुम्ही ही बाब घ्या की मराठी आपण आहोत, मराठीचा अभिमान आहे, मराठी भाषा सक्तीची व्हायला पाहिजे. महानगरपालिका, जिल्हा परिषदांमध्ये, खाजगी शाळांमध्ये सुद्धा मराठी सक्तीची व्हायला पाहिजे. ते कुठल्याही धर्माच्या
असलेल्या संस्था चालकांकडून असली तरी सुद्धा मराठी सक्तीचा विषय पाहिजे. राष्ट्रभाषा कोणी मानू ना मानू, हिंदीला आम्ही राष्ट्रभाषा मानतो, हिंदीचा विषय सक्तीचा पाहिजे, परंतु जगाच्या शिक्षणाची आणि व्यापाराची भाषा इंग्रजी आहे. मराठी भाषा फक्त एक विषय, हिंदी भाषा एक विषय, अन्य राहिलेले विषय इंग्रजी माध्यमातून शिकवले तर गोरगरिबांच्या मुलांना जगाच्या पाठीवरचं ज्ञान आणि व्यापार करण्याचं सामर्थ्य मिळणार आहे. आज आपण बघतो शहरामध्ये काही शिक्षण सम्राट त्यांच्या मोठी शाळा झाल्या, त्या ठिकाणी मागड्या फीमध्ये श्रीमंतांची मुलं शिक्षण घेतात, गोरगरिबांच्या मुलांना कोण त्या ठिकाणी शिक्षण देते? आणि म्हणून आमच्या नवीन आम्ही ठरवलेलं आहे, राज्य शासनाचं अनुदान मिलो न मिलो, प्रत्येक नोडमध्ये, प्रत्येक सेक्टरमध्ये, प्रत्येक वॉर्डमध्ये इंग्रजी माध्यमाची शाळा त्या ठिकाणी निर्माण कर आणि त्या अनुषंगानं गोरगरिबांच्या मुलांना त्या ठिकाणी शिक्षणाची द्वार खुली झाली पाहिजे. सर्वसामान्य माणूस इंग्रजी माध्यमाच्या शाळांचं शिक्षण त्यांना अफोर्डेबल नाही आणि अशा परिस्थितीमध्ये निश्चितपणे राज्य शासनाने राज्य दादा धोरण बदलण्याची गरज आहे. मी आय एम टॉकिंग प्रॅक्टिकल. भावनिक मराठीचा अभिमान मनात जरूर आहे, हिंदीचा अभिमान निश्चितपणे आहे, परंतु जगाच्या पाठीवर जर आपल्याला व्यापार उद्यम करायचा असेल, शिक्षण घ्यायचं असेल, तर गोरगरिबांच्या मुलांना जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये सुद्धा इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळायला पाहिजे, तरच तो दर्जा ते निश्चितपणे गाठू शकणार आहे. अध्यक्ष महोदय, ज्याला आपण सुपर स्पेशालिटी ट्रीटमेंट म्हणतो, एखादा म्हणजे न्यूरो सर्जन किंवा हार्ट सर्जन एका दिवसाला 5-5 लाख रुपयाची कमाई करते. आपल्या महानगरपालिकेच्या किंवा जिल्हा परिषद शाळांमध्ये अशा प्रकारचे दर्जेदार, ज्याला सुपर स्पेशालिटीची ट्रीटमेंट देणारे डॉक्टर, बेसिक डीएन अलाउन्सेस आपण त्यांना देऊ शकत नाही. आणि म्हणून नवी मुंबई महापालिकेमध्ये आम्ही प्रयोग केला की खाजगी हॉस्पिटल सुद्धा आम्ही इन्व्हाइट केलं की त्याच्यातला काही भाग त्यांना दिला. आज नवी मुंबईमध्ये दरवर्षाला 800 पेशंटना 0 पैशांनी न्यूरोचे, हार्टचे, किडनीचे त्याच्यावर ट्रीटमेंट, काही काही लोकांना 10-15-20-25 लाखापर्यंतची फी 0 त्या ठिकाणी. माझं म्हणणं आहे की अशाच प्रकारच्या आरोग्य खात्याच्या अनुषंगाने हॉस्पिटल बांधून त्या ठिकाणी विविध मोठ्या मोठ्या अपोलो, त्याच्यामध्ये रिलायन्स आहे, त्याच्यामध्ये फोर्टीज आहे, अशा लोकांना बोलून गोरगरिबांना दर्जेदार त्या ठिकाणी आरोग्याची सेवा मिळण्याच्या अनुषंगाने निर्णय घेणे गरजेचं आहे. बाबाशी की मी विनम्रपणे अहंकाराने सांगत नाही, 2000 साली मी त्या ठिकाणी घोषणा केली की 20 वर्ष घरपट्टी पाणीपट्टी वाढवणार नाही. नवी मुंबईमध्ये अजून सुद्धा 1 नया पैसा घरपट्टी पाणीपट्टी वाढवलेला नाही. दर्जेदार सेवा दिलेली आहे, वाहतुकीच्या सेवा, आरोग्याच्या सेवा, पाणी पुरवठा 24/7 पाणी नवी मुंबईमध्ये मिळतं निश्चितपणे. त्याला म्हणजे आदितदादांनी, आरआर आबांनी मदत केली, पण मदत फक्त धरण घेण्याकरता कर्ज फेडलं नवी मुंबई महापालिकेनं. ते धरण अन्य लोकांना घ्या म्हणून सांगितलं होतं, दादा कोणी घेतलं होतं का? नव्हतं घेतलं, परंतु मी लोकांना मी सांगितलं की बा नवी मुंबई महापालिकेचं 40 कोटीचं बजेट असताना 400 कोटीचं धरण घेण्याचं त्याला मी बूस्ट मी त्यांना केलं. माझं एवढंच म्हणणं की राज्य चालवणं विरोधकांनी आपल्यावर टीका करणं, सत्ताधारांनी आपली बाजू मांडणं एवढ्यापुरतंच राज्य. स्वातंत्र्याच्या कालखंडानंतर जे ज्यानी बलिदानातून राज्य निर्माण झालं, देश निर्माण झाला, आणि त्याच्यानंतर आपल्याकडे जी सुवर्ण संधी मिळाली त्याचा जर पुरेपूर आपण वापर नाही केला तर येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही. मी हे बोलतोय राजकीय भावनेतून बोलतच नाही. नवी मुंबईची आज परिवहन सेवेला देशामध्ये उत्कृष्ट बक्षीस मिळालं. नवी मुंबईची स्वच्छतेची बाब म्हणा, पाणी पुरवठ्याची बाब म्हणा, माझं म्हणणं की हा नवी मुंबई एक मॉडेल म्हणून त्या ठिकाणी बघा आणि त्याच्यानंतर त्या अनुषंगानं राज्याच्या सर्व ठिकाणी आपण काम केलं. तर मगाशी म्हटल्याप्रमाणे की तुम्ही खर्चात अर्थसंकल्प तरतूद केली पण त्याचा खर्च केला नाही. माझं एवढंच म्हणे पूर्वीचे राजे आणि आताचे राज्यकर्ते, ग्रामपंचायत सरपंच, नगरपालिकेचा नगराध्यक्ष, महापौर, राज्याचा मुख्यमंत्री आणि देशाचा पंतप्रधान, शेवटी ही
डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर झालेली आहे, सत्तेचं विकेंद्रीकरण झालेलं आहे. परंतु त्या विकेंद्रीकरणामधून निश्चितपणे जनतेचं हित नजरेसमोर ठेवून जर आपण कारभार केला तर त्याच्यातून निश्चितपणे काहीतरी चांगलं निघेल. मी एकच म्हणतो की नुसत्या एकामेकावर टीका करून त्याच्यातून प्रश्न सुटणार नाहीत. भास्कर सुटणार आहेत का? नाही सुटणार. बाब असे जे चुकला आपल्या झाल्या असतील त्या कबूल करायला पाहिजे, त्या झालेल्या चुकातून पुढे मार्ग काढला पाहिजे. कोळसा किती घासला तो काळ्यातून पांढरा निघणार नाही, तो काळाच राहणार आहे. आणि म्हणून कधीतरी स्वतःशीच एकांतामध्ये विचार करून किंवा मी जे करतोय ते बरोबर करतो का, मी जे उत्तर देतो ते बरोबर देतो का, मी प्रश्न विचारतो तो बरोबर आहे का, याचा निश्चितपणे विचार करण्याची गरज आहे. मी आज एकच सांगेन की जगाच्या पाठीवर सामर्थ्यवान कोणीच नसतो. प्रत्येकाची एक वेळ येते, त्या वेळेचा सदुपयोग केला, मिळालेल्या शक्तीचा चांगला वापर केला तर त्याच्यातून तुमच्या आठवणी जगाच्या पाठीवर राहतात. आणि ज्या लोकांनी आपल्या मिळालेल्या शक्तीचा दुरुपयोग केला तर कालांतराने तुमच्याविषयी निर्बसनेच्या शिवाय जगाच्या पाठीवर कोणी शब्द चांगला वापरत नाही. अजित दादा सांगतील नवी मुंबई एवढी मजबूत आहे तो नवी मुंबईला फंड कशाला पाहिजेत. नवी मुंबईला फंड अशासाठी पाहिजे की राज्याच्या प्रगतीची द्वार तिथूनच जातात. गोवा मार्ग जातो, त्या ठिकाणी पुण्याकडे जाणारा मार्ग जातो. रस्ते बनवले परंतु ते अपुरे पडणार आहेत. आणि म्हणून माझं म्हणणं की आमच्या शहराच्या अनुषंगानं निश्चितपणे मी आज पर शब्द देतो की अजून 20 वर्ष घरपट्टी पाणीपट्टी वाढवणार नाही. कारण त्या शहराचं अर्थकरण मला निश्चितपणे माहिती आहे. 1995 सालापासून 2020 पर्यंत 25 वर्ष गणेश नाईक सारख्या शेतकरी कुटुंबातील आलेल्या माणसावर तिथल्या जनतेनं 4.5 लाख वस्ती असताना पहिलंही महापौर झाले आणि 14.5 लाख वस्ती शेवटच्या टप्प्याला झाली. जनतेनं तोच कौल दिलेला आहे. माझं एकच म्हणणं आहे की छोटी जात धर्म पंथ ही जे काय आहेत ना, ह्या गोष्टी देवाने बनवलेल्या नाहीत, ह्या आपण बनवलेल्या जाती धर्म आहेत. ट्रीटमेंट म्हणतो एखादा म्हणजे न्यूरो सर्जन किंवा हार्ट सर्जन एका दिवसाला 5-5 लाख रुपयाची कमाई करते. आपल्या महानगरपालिकेच्या किंवा जिल्हा परिषद शाळांमध्ये अशा प्रकारचे दर्जेदार ज्याला सुपर स्पेशालिटीची ट्रीटमेंट देणारे डॉक्टर बेसिक डीएन अलाउन्सेस आपण त्यांना देऊ शकत नाही. आणि म्हणून नवी मुंबई महापालिकेमध्ये आम्ही प्रयोग केला की खाजगी हॉस्पिटल सुद्धा आम्ही इन्व्हाइट केलं की त्याच्यातला काही भाग त्यांना दिला. आज नवी मुंबईमध्ये दर वर्षाला 800 पेशंटना 0 पैशांनी निरोचे हार्टचे किडनीचे त्याच्यावर ट्रीटमेंट काही काही लोकांना 10-15-20-25 लाखापर्यंतची फी 0 त्या ठिकाणी. माझं म्हणणं आहे की अशाच प्रकारच्या आरोग्य खात्याच्या अनुषंगाने हॉस्पिटल बांधून त्या ठिकाणी विविध मोठ्या मोठ्या अपोलो त्याच्यामध्ये रिलायन्स आहे त्याच्यामध्ये फोर्टिस आहे अशा लोकांना बोलवून गोरगरिबांना दर्जेदार त्या ठिकाणी आरोग्याची सेवा मिळण्याच्या अनुषंगाने निर्णय घेणे गरजेचं आहे. बाबाशी की मी विनम्रपणे अहंकाराने सांगत नाही, 2000 साली मी त्या ठिकाणी घोषणा केली की 20 वर्ष घरपट्टी पाणीपट्टी वाढवणार नाही. नवी मुंबईमध्ये अजून सुद्धा 1 नया पैसा घरपट्टी पाणीपट्टी वाढवलेला नाही. देन टू दर्जेदार सेवा दिलेल्या आहेत, वाहतुकीच्या सेवा, आरोग्याच्या सेवा, पाणी पुरवठा 24/7 पाणी नवी मुंबईमध्ये मिळतं निश्चितपणे. त्याला म्हणजे आदित दादांनी आरआर आबांनी मदत केली पण मदत फक्त धरण घेण्याकरता कर्ज फेडलं नवी मुंबई महापालिकेनं. ते धरण अन्य लोकांना घ्या म्हणून सांगितलं होतं. दादा कोणी घेतलं होतं का? नव्हतं घेतलं. परंतु मी लोकांना मी सांगितलं की बा नवी मुंबई महापालिकेचं 40 कोटीचं बजेट असताना 400 कोटीचं धरण घेण्याचं त्याला मी बूस्ट मी त्यांना केलं. माझं एवढंच म्हणणं की राज्य चालवणं विरोधकांनी आपल्यावर टीका करणं सत्ताधारांनी आपली बाजू मांडणं एवढ्यापुरतंच राजकारण नाही. स्वातंत्र्य जगाच्या पाठीवर मोठे राजे महाराजे होऊन गेले. कोटी रुपये उपमुख्यमंत्र्या वादविवाद तांत्रिक दृष्ट्या मी हारलो तू मी जिंकलो तू हारला या फुकाच्या अशा गप्पा गोष्टी करण्यापेक्षा की या जगाच्या पाठीवर मोठे राजे महाराजे होऊन गेले. ज्यांनी कर्तृत्व चांगलं केले त्यांची लोक नाव घेतात, ज्यांनी दुष्टपणाने वागले चुकीच्या मार्गाने वागले त्यांची निर्बस्ना होते.
अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून मी सरकारला मान्य प्रामुख्याने अजित दादांना काही गोष्टी बोलत दादा तुम्ही त्याला मगाशी नव्हतात जे डाटा सेंटर बनवण्याकरता मी हा डाटा सेंटरच्या अनुषंगाने गांभीर्याने त्या ठिकाणी निर्णय घ्या. पर्यावरण मंत्री महोदय तुम्ही त्या ठिकाणी त्यांच्या परवानग्या लवकर द्या आणि राज्य शासनाची याकरता धोरण बनवा. निश्चितपणे हे राज्य तुमचं आमचं सगळ्यांचं आहे. हे राज्य कुठल्या एका कोणाचं माणसाचं नाही, कुठल्या धर्माचं नाही, जातीचं नाही, पंथाचं नाही, वर्णाचं नाही. जो या देशावर प्रेम करेल त्याचा त्याचा हा देश आहे. आणि माझं एवढंच म्हणणं आहे की भविष्य काळामध्ये राज्याच्या देशाच्या प्रगतीकरता माननीय नरेंद्रजी मोदी यांनी जे काही संकल्प सोडलेत त्यांच्या पुढच्या कालखंडामध्ये त्यांनी निर्माण केलेल्या मार्गातून देशाची प्रगती, देशाचं सामर्थ्य कसं निर्माण होईल हे आपण निश्चितपणे बघावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.